आनंदी मला प्रसादच्या तब्येतीची काळजी नाहीये, तो नक्कीच बरा होईल. पण या सगळ्यामुळे तो जर हॉटेल सुरू करण्याची उमेद हरून बसला, हॉटेल काढण्याचा कॉन्फिडन्सच निघून गेला त्याचा, तर मीच जबाबदार असणार नाही या सगळ्याला. मला काळजी या गोष्टीची की तो जर म्हणाला मला हॉटेल काढायचंच नाहीये, तर या सगळ्याचा दोष मलाच लागणार. कसला दोष? अजिबात लागणार नाही तुला कसला दोष. हे बघ, असं काहीही होणार नाही, आपण समजूयात त्यांना. आनंदी, समजावून कधीही माणसाचा आत्मविश्वास वाढत नाही, तो असतो किंवा नसतो. आणि एकदा जर माणसाचा आत्मविश्वास हरवला ना, माणूस अतिशय दुबळा होऊन जातो. गजाचं उदाहरण आहेच ना आपल्यासमोर. आनंदी, प्रसाद जर खचला ना तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकत. वीर साहेब, खूप विचार करता तुम्ही. सगळं व्यवस्थित होणार आहे वीर. आपण बोलूयात त्यांच्याशी. नाही आनंदी, आत्ता नको बोलू. मला ना सगळ्यात आधी फक्त त्याची माफी मागायची, बाकी काही नको. मग त्याच्यासाठी तरी यावं लागणार आहे ना तुला वीर. हे बघ आई, मी त्यांच्यासाठी चूक करते. होत आलंय, झालं की आपण जाऊयात त्यांच्याकडे. माझं स्पष्ट मत आहे, हे जे सगळं काही झालंय ना, ते सगळं तुमच्यामुळेच झालेलं आहे. अहो, आता तरी बदला. या हॉटेल पायी अजून काय काय पाहावं लागणार आहे, कोणास ठाऊ. माझ्या पोराला मारलं त्याने आज, उद्या जीव सुद्धा घेईल तो माझ्या पोराचा. असा कसा कोणी जीव घेईल? हा, गुंडाराज आहे का काय? इथं गुंडाराज नाही, तर काय आहे? अहो, गुरासारखं झोडलंय माझ्या पोराला. आणि ज्या हॉटेल पायी हे सगळं घडलंय, त्या हॉटेलचं आता काय करणार तुम्ही, तेवढं मला सांगा. प्रसादला जरा बरं वाटायला लागलं की मी त्याच्याशी बोलणार आहे. तळभद्री हॉटेल आहे ते, सुरुवातीपासून सांगते. अहो नको होते, अहो नको होते. पण नाही, माझं ऐकायलाच तयार नाही कोणी. आता तरी बंद करा ते भिकारडे हॉटेल, का नाहीच अजून हाऊस पिटलेली त्या भिकारडे हॉटेलची. मग प्रसाद काय ते ठरवेल, आपण कोण काय बोलणार? मी नका ना बोलू, मी बोलते आता. आता बस झालं हे सगळं, मी त्याचं काही एक ऐकणार नाहीये. त्याला त्या हॉटेलकडे जाऊ सुद्धा देणार नाहीये. बस झाली त्याची मनमानी आता. आता ती हॉटेलही नको, ती जागाही नको, तो भाई नको, आणि काहीच नको. यात मी कोणालाही मध्ये येऊ देणार नाही. तू जरा गप्प बस आता.